राज्यात 45 वर्षावरील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यामध्ये मुंबईचा सातवा क्रमांक आहे तर कोल्हापूरचा पहिला क्रमांक लागलाय. आरोग्य फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनंतर मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचंही लसीकरण सुरू झालंय. लसीची उपलब्धता वाढली तर अधिक वेगानं लसीकरण करता येईल असं महापालिकेनं म्हटलंय. तर कोरोना प्रतिबंधाला लसीकरणाची साथ मिळाली तर संसर्गाचा वेग हा जलदरित्या नियंत्रणात येईल याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधलं. राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी हा दिवसेंदिवस वाढतोय. तो 103 दिवसांवर आलाय आणि याचाच अर्थ रुग्णवाढीचा दर दिवसागणिक कमी होतोय. मुंबईमध्ये कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा चाचण्यांवर भर देण्यात येतोय. आतापर्यंत 54,90,241 कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. धारावीत रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये केवळ 24 नवे रुग्ण धारावीत आढळले आणि रुग्णांची एकूण संख्या ही 6,497 वर गेली आहे. दादरमध्ये 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 8,939 एकूण रुग्णसंख्या आहे तर माहीमध्ये 24 रुग्ण आढळलेत आणि एकूण रुग्णसंख्या 9,037 इतकी आहे. राज्यात कोरोनाच्या 56,647 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरामध्ये कोरोनामुळे 669 जणांचा मृत्यू झालाय आणि दिवसभरात 51,356 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतलेत. राज्यातल्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 6,68,353 वर पोहोचली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक अदर पुनावाला यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुनावाला यांना फोनवरून धमक्या असल्याचं सांगत इंग्लंडमधून भारतात येणार नाही असं पुनावाला म्हणाले होते. दरम्यान त्यांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करू अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे. कोरोनातून बरे होण्यासाठी रुग्णांना रेमडेसिवीर तसंच इतर काही स्टेरॉइड्स दिले जातात मात्र याचा रुग्णांवर विपरीत परिणाम होताना दिसतोय. औषधांचा वापर केलेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव आढळून आलाय. त्यामुळे नाशिकमध्ये 4 रुग्णांचे डोळे गेले आहेत तर 8 जणांच्या हिरड्या काढण्याची वेळ आली आहे. कान नाक घसा तसंच डोळ्यांवर कोरोनाचा साईड इफेक्टचा हा परिणाम जाणवू लागल्यानं रुग्ण धास्तावले. ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा वाढवण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. देशामध्ये कोरोनाचं संकट हे दिवसागणिक वाढत चाललंय. कोरोनाचा सामना करण्यासाठी किती सज्जता आहे याबाबत नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली आणि विविध उद्योग तसंच प्रकल्पांचे स्वतःचे ऑक्सिजन प्लांट आहेत तिथे ऑक्सिजन तयार केला जातो. तो ऑक्सिजन कोरोनाविरोधात वैद्यकीय कारणांसाठी वापरता येऊ शकेल अशी भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे हरियाणामध्ये आता संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला. 7 दिवसांसाठीचा हा लॉकडाऊन असेल आणि आजपासून हा लॉकडाऊन सुरू होतोय. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दामोदर शिंगडा यांचं कोरोनामुळे निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्यावर वसईमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 1980 वयाच्या 25व्या वर्षी ते खासदार म्हणून निवडून आले आणि त्यावेळी ते सर्वात तरुण खासदार होते. 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनावट आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट तयार करणाऱ्या आणखी एका टोळीला अटक केली आहे आणि या टोळीतल्या 3 उच्च शिक्षित आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी चिखली परिसरामध्ये समर्थ पॅथलॅब नावानंही लॅब चालवायचे. आरोपी एमआरडीसीमधल्या कामगारांचे बनावट आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट तयार करायचे आणि 700 रुपयाला एक बनावट आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट ते तयार करून द्यायचे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना भंडारा शहरामध्ये अटक केली. यामध्ये रुग्णालयातल्या 2 परिचारिकांचा समावेश आहे. या नर्स तिघांना रेमडेसिवीर उपलब्ध करून देत होत्या आणि तिघे जण बाजारामध्ये जादा दरामध्ये इंजेक्शनची विक्री करायच्या. या 5 जणांकडून 4 रेमडेसिवीर जप्त करण्यात आले. देशभरामध्ये मोफत लसीकरणाची सर्वपक्षीय नेत्यांनी आता मागणी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोरोना उपाययोजनांसाठी 35,000 कोटींची तरतूद केली आणि त्याचा वापर हा मोफत लसीकरणासाठी करा अशी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली आहे आणि त्यासाठी संयुक्त पत्र केंद्राला पाठवण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही यामध्ये समावेश आहे.
मेडिकल स्टोर मालकांना आता एमआरपी पेक्षा जास्त किमतीने औषधे विकता येणार नाहीत. दिल्ली हायकोर्टाने हे आदेश दिलेत. ऑक्सिजन आणि औषधांचा मोठा तुटवडा होत असल्याने हे आदेश देण्यात आलेत. औषधांच्या तुटवड्यामुळे या औषधांचा काळा बाजार होत असल्याचं निदर्शनास आल्याने कोर्टाने हे आदेश दिले. तरीकडे जालना जिल्ह्यातही अवकाळी पाऊस बरसलाय. काही ठिकाणी बोराच्या आकाराची गारपीट झाली आहे. जिल्ह्यातल्या बदनापूर, भोकरदन, जाफराबाद तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस झालाय. जाफराबाद तालुक्यातल्या बोरगाव, बुद्रुक तसंच बोई, बोरगाव वाडी, चिंचखेडा वाडी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि या गारपीटीमुळे कांद्याचं नुकसान झालंय. तर आंबा बागांना सुद्धा याचा फटका बसलाय. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट झाली आणि या वादळी पाऊस गारपीटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं. जिल्ह्यामध्ये वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सानपवाडी इथल्या दोन गुरंही दगावले. अंगावर वीज पडून दोन लहान मुलींचा मृत्यू झालाय तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर गावातली ही घटना आहे. सीमा हिलम आणि अनिता मोरे अशी या मृत मुलींची नावं आहेत. तर चांदणी जाधव ही मुलगी जखमी झाली आहे. या तिघी वस्तीजवळच्या टेकडीवर खेळत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. पंढरपूरमध्ये भाजपचं कमळ फुलले. भाजपचे समाधान अवताडे विजय झाले. समाधान अवताडेंनी 3716 मतांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पराभव केला. भारत भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर पोटनिवडणूक झाली. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक केली. केंद्रातले सत्ताधारी भाजपचं तगडं आव्हान पेलतानाच ममता दीदींनी काँग्रेस आणि डाव्यांचा सुपडा साफ केला. तृणमूल काँग्रेसनं 205 जागा जिंकल्या आणि मोडलेला पाय घेऊन प्रचाराच्या रणधुमाईत उतरलेल्या ममतांनी एक हाती विजयाचा हा झेंडा फडकावला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रिंगणामध्ये असलेल्या नंदीग्रामचा निकाल मात्र वादात अडकलाय. पक्षानं विजयाची हॅटट्रिक केलेली असली तरी बॅनर्जींना पराभवाचा धक्का बसलाय. अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांना 1622 मतांनी विजय मिळालाय. निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बॅनर्जी यांनी निकालाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. डाव्या पक्षांनी केरळची सत्ता राखली आहे. डाव्यांचा केरळमध्ये दिमागदार विजय झालाय. मुख्यमंत्री पी विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्यांनी पहिल्यांदाच हा सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलाय. आणि विशेष म्हणजे कोरोना आणि महापूर या दोन महासंकटानंतर डाव्यांची सत्ता कायम राहिली आहे. केरळच्या कट्टर जनतेनं डाव्यांना साथ दिली आहे. तामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तन होऊन द्रमुकनं बाजी मारली आहे. AIADMK आणि AMK मध्ये बरीच काळ काठेची टक्कर होती. DMK मध्ये बऱ्याच काळ काठेची टक्कर होती. मात्र द्रमुकनं आघाडी घेतली आणि विजयासाठी शरद पवारांनी MK स्टॅलिन यांसमोर अभिनंदन केलंय. भाषिक प्रांतिक अस्मितेची भूमिका स्टॅलिन पुढे नेतील अशी अपेक्षा आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं. आसाममध्ये भाजपनं आपली सत्ता राखली आहे. भाजप आणि आसाम गण परिषदेची युती आहे. 126 जागा असलेल्या आसामच्या विधानसभेमध्ये 64 हा बहुमताचा आकडा आहे. भाजप आणि आसाम गण परिषदेनं बाजी मारली आहे. तिथे विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना पुन्हा एकदा खुर्ची मिळते की आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्या गळ्यामध्ये माळ पडते याची उत्सुकता आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.